माणसों क्या तज्ञ व्याख्याते नाटककार गाणं संगीत अशा विविध भूमिका अनेक वर्षापासून लीलया पेलणारे डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या सोबत आज एमसीएनच्या स्टुडिओमध्ये आहेत. मराठवाड्याशी यांचं असलेलं नातं असो किंवा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात यांनी केलेलं कार्य असो हे जाणून घेण्याचा खरं तर हा प्रयत्न जरी असला तरी सर एक मुलाखतकार या भूमिकेपेक्षा मी एक उत्सुक मन घेऊन आज तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे. तर आपण नाडकर्णी सरांचं या कार्यक्रमामध्ये एमसीएन परिवारातर्फे स्वागत करूया. सर आमच्या एमसीएन परिवारातर्फे आपलं खूप खूप स्वागत आणि औरंगाबादकरांतर्फे आमचं आपलं स्वागत. मला माहिती आहे की आपण अनेक वर्षापासून औरंगाबादमध्ये येतात आणि मराठवाड्याशी पण आपलं खूप वेगळं आणि घट्ट नातं आहे. तर आपण सुरुवात तुमच्या अंतर्गत दडलेला मराठवाडा कसा आहे यापासून करू. एमसीएनच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार. मराठवाड्यामध्ये मी जेव्हा येतो तेव्हा मला खूप छान वाटतं नेहमी, कारण माझ्या शाळेतल्या जीवनाचा काही भाग मी मराठवाड्यामध्ये घालवलेला आहे. माझे वडील आंबेजोगाईला योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य होते, त्याच्यामुळे मी योगेश्वरी शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि त्या काळातला मराठवाडा मी पाहिलेला आहे. आणि वडिलांच्या बरोबर मी औरंगाबादला यायचो, विद्यापीठाच्या त्यांच्या मीटिंग असायच्या, परळीला जायचो, लातूरला जायचो, त्यामुळे तिथपासून मला मराठवाडा माहिती आहे. आणि मला दुसरं एक छान असं वाटतं की त्या वेळेला मी मराठवाड्यामधल्या अनेक दिग्गजांना खूप लहानपणापासून पाहिलं. स्वामी रामानंद तीर्थ हे आंबेजोगाईला त्यांचीच ती संस्था होती त्यामुळे तिथे यायचे आणि राहायचे, स्वामीजींना डबा आमच्या घरून जायचा, त्यामुळे मी 6वी 7वीतला मुलगा होतो आणि संध्याकाळी स्वामीजी एकटे असायचे आणि माझ्याशी गप्पा मारायचे. अशा मोठ्या लोकांचा सहवास गोविंदभाई श्रॉफ असू देत, बाबासाहेब परांजपे, खिडकीकर गुरुजी, असे मराठवाड्यातले अनेक जण हे वडिलांच्या संपर्कामध्ये होते. अनंतर भालेराव माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते त्यामुळे ते यायचे. तर असा सगळा माझा खरं तर मराठवाड्याशी असलेला संबंध आहे. तो खरा द्विगुणित झाला तो या वेध नावाची आपण जी व्यवसाय प्रबोधन परिषद घेतो ती चळवळ मराठवाड्यामध्ये 10 वर्षापूर्वी चालू झाली आणि यंदाच्या वर्षी 10वी वेद व्यवसाय परिषद होत आहे. तर औरंगाबादमध्ये ती सुरू झाली आणि त्याच्यानंतर आज मराठवाड्यामध्ये 3 ठिकाणी ही परिषद घेतली जाते. लातूरचं 6वं वर्ष, परभणीला 2 वर्ष झाली, त्यामुळे आता मी दरवर्षी मराठवाड्यामध्ये 3 ठिकाणी तर येतोच, म्हणजे औरंगाबादला येतो, लातूरला येतो आणि परभणीला येतो. म्हणजे नाटक खूप आपलं जुनं आहे, आता म्हणजे नुकतंच निर्माण झालेलं नाही आणि वेद संदर्भात म्हणजे ही वेद सुरू झाली हे त्याची एक सुरुवात कशी होती ही थोडीशी आपल्याला. 1990 साली ठाण्यामध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ अर्थात IPH ही संस्था आम्ही सर्व समविचारी मंडळींनी सुरू केली आणि आमच्या संस्थेचं ध्येयवाक्य हे आहे की सुदृढ मन सर्वांसाठी, मेंटल हेल्थ फॉर ऑल. आमच्या संस्थेचं ध्येय असं की शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य अशी जर आपण विभागणी केली तर मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, गैरसमजुती या खूप प्रचलित आहेत आणि त्यातून एक स्टिग्मा म्हणजे कलंक या मानसिक आरोग्याभोवती आहे. म्हणजे आपल्याला शारीरिक आरोग्याच्या बाबतीमध्ये काहीही अडचण निर्माण झाली तर मदत घेताना आपल्याला संकोच वाटत नाही, पण मानसिक आरोग्याच्या बाबतीत कुठलीही अडचण निर्माण झाली की मदत घेताना आपल्याला संकोच वाटतो, शरम वाटते. तर हे का होतं? कारण हा स्टिग्मा, कारण हा कलंक आहे. तेव्हा हा कलंक आपण दूर करावा यासाठी समाजात काम करावं म्हणून 27 वर्षापूर्वी ही संस्था स्थापन झाली. या संस्थेचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये वेध ह्याचा अर्थ VEDH म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन डिरेक्शन अँड हार्मनी, कुमारवयीन विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी भविष्यातील दिशा जी आहे ती दिशा आणि त्यातला त्यातली लय ही त्यांना समजावी या दृष्टीनं व्यवसाय प्रबोधन परिषद म्हणून 25 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये याची सुरुवात झाली. तर
यामध्ये असं असतं की वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळं काम करणारी ती माणसं प्रसिद्ध असतील असं नाही, परंतु निश्चितपणे ती युनिक एकमेव अद्वितीय असतात अशा माणसांचा थेट संवाद विद्यार्थी पालक शिक्षकांबरोबर घडवून आणणं. तर 25 वर्षे यावर्षी ठाण्याला डिसेंबर महिन्यामध्ये 2016 साली 25वं वेद संमेलन झालं आणि मराठवाड्यातली ही 3 शहरं मी सांगितली त्याच्याबरोबरच म्हणजे ही 4 शहरं झाली, नाशिक, पुणे, कल्याण, पेण, कोल्हापूर आणि अहमदनगर. तर अशा ठिकाणी ही वेद परिषद आता 10 शहरांमध्ये घेतली. वेदच्या माध्यमातून तुम्ही तरुणांशी आणि लहान मुलांशी खूप छान जवळून कुमार होईल, लहान मुलांपेक्षा 9वी 10वीच्या पुढची कुमार यांच्याशी तुमचं एक छान नातं निर्माण झालंय. हो, खर तर म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेस वेद परिषदेच्या निमित्ताने या कुमारवयीन मुलांशी संवाद साधत असाल त्या त्यावेळेस एक आपलं जे कुमारवय होत ते तुम्हाला थोडस आठवत असेल. मला खूप उत्सुकता आहे की तुम्ही आतापर्यंत जे हे कार्य उभं केलंय तर तुमच्या लहानपणापासून तुम्ही कसे होता, थोडस तुमचं बालपण मला जाणवलं. माझ्या लहानपणी मी आता म्हणालो तसं काही काळ मराठवाड्यात होतो, तसा काही काळ मी खान्देश मध्ये होतो आणि काही काळ मी मुंबई मध्ये विलेपार्ल्यामध्ये होतो आणि काही काळ मी ठाण्यामध्ये होतो. तेव्हा माझं बालपण जे आहे ते एका गावामध्ये झालं असं नाही, तर शहरामध्ये झालं, छोट्या गावामध्ये झालं, मोठ्या गावामध्ये झालं, अशा अनेक गावांच्या मध्ये ते झालं. वयाच्या 5व्या वर्षी मला पोलिओ झाला होता, त्यामुळे अनेक वर्ष माझ्या दोन्ही पायांना कॅलिपर्स होते आणि मी एक विकलांग मुलगा होतो शाळेमध्ये असताना, त्याच्यामुळे मला खेळता यायचं नाही किंवा माझ्या सगळ्या फिजिकल शारीरिक हालचाली त्याच्यावरती खूप मोठ्या मर्यादा होत्या. तर एक गोष्ट खूप चांगली झाली की हा न्यूनगंड मला माझ्या आई वडिलांनी कधी आणू दिला नाही, तर ते मला म्हणाले की तुझ्याकडे जे आहे ते तू वाढव, जे नाही आहे ते तर नाही आहे, ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे. म्हणजे मला आठवत आहे की मी जरी खेळू शकत नव्हतो तरी मी जवळजवळ 6 ते 7 खेळांची कॉमेंट्री कशी करायची हे शिकलो. त्यामुळे मग माझ्या शाळेच्या मॅचेस असल्या ते सर्व शाळांमध्ये झाला की मॅचेस असले की मग मला कॉमेंट्री करायला बोलवायचे, म्हणजे जसं खेळाडू वाचून चालायचं नाही तसं माझ्या वाचूनही चालायचं नाही. त्यामुळे मग न्यूनगंड दूर झाला की अरे आपण पण कोणीतरी आहोत असं. तर हा खूप महत्वाचा मुद्दा त्या बालपणामध्ये होता. वाचन खूप मोठ्या प्रमाणात झालं, आई वडिलांनी नवीन गोष्टी करायला खूप उत्साहाने प्रोत्साहन दिलं, त्यामुळे माझं बालपण हे वाचन या अर्थाने खूप चांगलं गेलं. लोकांना भेटलो मी त्या अर्थानं ते खूप चांगलं झालं, हुशार होतो, अभ्यासातली हुशारी जी म्हणतात ती. तर त्यामुळं गणित मात्र काही आवडायचं नाही, त्याच्यामुळं 10वीमध्ये जरी चांगले मार्क मिळाले तरी आपण इंजिनिअरिंगला जायचं नाही हे ठरवलं होतं, कारण तिथे गणित असतं. पुन्हा त्या काळामध्ये असं होतं की 2 भाऊ असतील तर त्यातला एक इंजिनियर झाला तर मग दुसऱ्या डॉक्टरला जायचा, तर तो मोठा भाऊ इंजिनियर झाला होता त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. तर मग आणि आमच्या वेळी ए ग्रुप बी ग्रुप असायचा, म्हणजे इंटर सायन्सला जायच्या आधी तुम्हाला गणित सोडता यायचं, तर माझ्या दृष्टीनं फार चांगलं होतं. मग बरे मार्क मिळाल्यामुळे GS मेडिकल कॉलेजमध्ये मुंबईला KEM रुग्णालयामध्ये प्रवेश मिळाला आणि तो मला वाटतं फार टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला. की एकतर एकट्याने हॉस्टेलमध्ये राहणार, सुदैवाने मला खूपच चांगले गुरु मिळाले तिथं, डॉक्टर रवी बापट, डॉक्टर शरदिनी डहाणूकर, डॉक्टर विजय आसगावकर, असे खूप मोठे खूप चांगले गुरु मिळाले. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी मला खूप ठिकाणी नेलं, वेगवेगळ्या व्यक्तींच्या बरोबर माझी भेटघाट घातली, लेखनाला प्रोत्साहन दिलं, त्यामुळे तो कॉलेजचा काळ जो आहे तो माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. तर मी नियमित ब्लॉग लिहित असतो, मनोगती म्हणून माझा ब्लॉग आहे, तो बघा वर्ल्ड प्रेसवरती. तर त्याच्यामध्ये मी नुकताच एक रिवाइंड नावाचा ब्लॉग लिहिला आहे माझ्या वैद्यकीय आयुष्यातल्या 10 वर्षांच्या बद्दल. त्यामुळे अशा पद्धतीने काही अडचणीचं पण अडचणींवरती मात करून आनंदाचं सुद्धा असं बालपण आणि तरुणपण गेलं असं म्हणते. सर, तुमच्या काळामध्ये मेडिकल कडे जाणं म्हणजे वैद्यकीय क्षेत्राच्या अनेक शाखा होत्या आणि त्या लोकप्रिय शाखा आहेत की ज्याच्यानी आजही समज असा आहे की या शाखांमधनं खोऱ्यांनी पैसा ओढता येतो. परंतु तुम्ही जी शाखा निवडली मानसोपचार तज्ञाची, जी मनोविकार तज्ञाची, जी मनोविकार शास्त्रज्ञ होण्याचं जे तुमचं ध्येय होतं
हे त्यावेळेस चेहरा मिसमॅच होत असं नाही वाटत थोडस किंवा म्हणता येईल तसं, पण तो मी अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. मी म्हणालो की वैद्यकीय शिक्षणाकडे मी आलो त्याच्या मागे काही फार मोठा विचार नव्हता हे मी तुम्हाला सांगितलं, पण मी मनोविकारशास्त्राकडे गेलो हा संपूर्णपणे माझा अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. कदाचित तो पहिला महत्वाचा निर्णय असेल अशा पद्धतीने घेतलेला. तो कसा घेतला ह्याच्यामागे एक असा घटक नाहीये, पण मी पाठीवळून पाहतो तेव्हा काही घटक मला दिसतात, ते तुमच्याबरोबर शेअर करतो. एक म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या मामाला एक स्किझोफ्रेनिया नावाचा क्रॉनिक मेंटल इलनेस आहे, आणि जो त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे माझ्याकडून खूप वर्ष लपवला गेला होता माझ्याकडून. तर तो माझा मामा 16-17 वर्ष विविध मनोरुग्णालयांमध्ये होता. तर त्याचं माझ्या समोरचं नसण्यातून असणं आणि नंतर त्याला मी भेटलो वगैरे, तर तो एक भाग असावा मला वाटतं. दुसरा भाग, मी जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयात गेलो तेव्हा मी लिहायला लागलो एकांकिका नाटकं लिहायला लागलो. त्यानिमित्तानं मी एका नाटकाचा रिसर्च एकांकिका करत होतो, ती माझी होमोसेक्शुअलिटी समलिंगी व्यक्तींच्या नात्यावरची एकांकिका होती 1978 साली. तर त्याचा रिसर्च करत होतो मी, म्हणून मी आमच्या सायकॅट्री डिपार्टमेंटमध्ये गेलो. तर तिथे डॉक्टर कुमार ढवळे म्हणून होते, अजूनही ते आहेत, ढवळे हॉस्पिटल एक मोठं होमिओपॅथीचं, तर ते ते आज चालवतात, पण ते एमडी ॲलोपॅथीचे आहेत. तर तो कुमार जो आहे त्याचा ह्या होमोसेक्शुअलिटीवरती एमडीचा थिसिस होता, म्हणून तो त्या लोकांचा सपोर्ट ग्रुप चालवायचा. तर तिथं मी गेलो आणि मला वाटलं की अरे हे वेगळंच आहे, काहीतरी माणसांचं मन, माणसांचे विचार, सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. माझी पहिली एकांकिका मी जी लिहिली होती ती कुष्ठरोगावर होती. सर, तुम्ही ज्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आला त्यावेळेस मनोविकार तज्ञ ही जी शाखा होती ती नव्याने आलेली होती, आणि आपण जे म्हणतो की डॉक्टर खोऱ्याने पैसा ओढू शकतात, त्यामध्ये अनेक विविध आकर्षक किंवा पैसा मिळवून देणाऱ्या शाखा आहेत. तर हे तुम्ही ज्यावेळेस आलात त्यावेळेस हेच क्षेत्र का निवडायचं असं तुमच्या मनात का आलं? मी तुम्हाला म्हणालो की मी ज्या वेळेला वैद्यकीय शिक्षण घ्यायला आलो तो काही फार मी माझ्या डोक्याने घेतलेला निर्णय नव्हता, प्रवाहामध्ये आलो होतो. परंतु मनोविकार शास्त्रामध्ये मी पदव्युत्तर शिक्षण घेणार हा विचार मात्र मी स्वतः केलेला होता असं म्हटलं तरी चालेल, कारण कदाचित तो माझा पहिला स्वतःचा म्हणून निर्णय असेल. मग अशी आपण कलंकाबद्दल बोलतो स्टिग्मा, तर गमतीची गोष्ट आहे, मी जेव्हा एमडी करायचं ठरवलं तर त्यावेळेला माझी आईच मला म्हणाली की तुला चांगले मार्क आहेत आणि तू कशाला मनोविकार वेड्यांचा डॉक्टर कशाला होतोस, बरं दुसरी कुठली तरी शाखा घे. तर आईला काय वाटत होतं, तो कलंक कसा असतो बघा, स्टिग्मा कसा असतो, आईला वाटत होतं की वेड्यांचा डॉक्टर आहे हा जर खूप काळ मनोरुग्णांच्या सहवासात राहिला तर तो ही कालांतराने वेडा होईल, आणि आपल्या घरी तर हिस्ट्री आहे, तिच्या भावाला मनोविकार झाला होता. मग मी माझ्या मतावरती ठाम होतो, वडिलांचा मला पाठिंबा होता. नंतर माझ्या लक्षात आलं की हा स्टिग्मा आहे. मग मी जेव्हा रेसिडेन्सीला सुरुवात केली, रेसिडेंट डॉक्टर म्हणून शिकायला लागलो, तेव्हा दर शनिवार रविवारी हॉस्टेलमधून घरी गेल्यावरती आई वडिलांना माझे अनुभव सांगायचो, हळूहळू त्यांचा स्टिग्मा कमी करायचा प्रयत्न करायचो. तर निर्णय जो घेतला तो कसा घेतला, एक तर मी म्हणालो की माझ्या घरी मानसिक आजाराची हिस्ट्री होती, माझ्या मामाला स्किझोफ्रेनिया हा आजार. दुसरी गोष्ट, मी लिहित होतो नाटकात, नाटकं लिहित होतो, त्या चळवळीत होतो, तर त्यातल्या एका नाटकाच्या लिखाणाच्या निमित्ताने मी एक पार्टनर नावाचं नाटक लिहिलं होतं 78 साली. ते समलिंगी आकर्षण असलेल्या व्यक्तींबद्दलचं होतं. तर मी सायकॅट्री विभागात गेलो, कुमार ढवळे नावाचा डॉक्टर कुमार ढवळे ज्येष्ठ सहकारी होता, तो MD साठी अभ्यास करत होता या लोकांचा. तर त्यांच्याबरोबर बोललो, मी म्हटलं की अरे हे इंटरेस्टिंग आहे. माझं जे पहिलं नाटक होतं एकांकिका आंतर महाविद्यालयीन स्पर्धांसाठी, ती कुष्ठरोगावरची होती, म्हणजे शारीरिक आजाराचे मानसिक परिणाम कसे, म्हणजे हे सगळं घडत होतं आणि ते इन्फ्लुएन्सेस किंवा ते परिणाम माझ्यावरती होत होते. बालरोग शास्त्राची ज्या वेळेला आमची क्लिनिकल टर्म होती त्यावेळेला डॉक्टर SM मर्चंट नावाचे एक मोठे बालरोगतज्ञ होते, आणि 3 महिने आम्ही तिथं MBBSचे विद्यार्थी म्हणून गेलो होतो. तर शेवटी एंड ऑफ टर्मला सगळे विद्यार्थी पार्टी द्यायचे त्या युनिटला.
तर त्याने मला बोलवलं आणि ते मला म्हणाले की मी तुला कुठल्या केसेस देत होतो तुला कळलं का? म्हटलं कुठल्या? तर एक मुलगी होती जी अंथरुणामध्ये शिशू करायची सवय होती, एक मुलगा होता जो अभ्यासात कमी होता, एक मुलगा होता त्याला असेच वागण्याचे प्रॉब्लेम होते. म्हणजे जरी जनरल पिडियाट्रिक्समध्ये बालरोग च्या ओपीडीमध्ये ते लोक येत होते, तर सर मला म्हणाले मी तुला असेच देत होतो मुलं की ज्यांना मानसिक काहीतरी इश्यू आहे, काहीतरी मुद्दा आहे, काहीतरी समस्या आहे. म्हटलं का बरं सर? तर ते एक वाक्य म्हणाले की बिकॉज पीपल ओपन अप इन फ्रंट ऑफ यू, तुझ्याशी लोक फार मनपूर्वक बोलायला सुरुवात करतात असं माझ्या लक्षात आलं. तर असं एक असे सगळे हे संस्कार होते किंवा असे सगळे टर्निंग पॉईंट होते. दुसरे गमतीचा भाग असा होता की बाकी कुठलीही शाखा घेतली असती तरी 3 वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणामध्ये खूप जास्त काम करायला लागलं असतं. तर माझे हे सगळे शिक्षकही मला म्हणाले तू सायकॅट्री घे, म्हणजे जरा ती पोस्टही लाईट असते आणि तुला तुझे बाकीचे सगळे जे लेखन आहे, नाटक आहे, मी एक मासिक चालवायचो, एक दिवाळी अंक काढायचो, मी जाहिरातींसाठी लेखन करायचो, आमचा गाण्याचा कार्यक्रम होता, सुगम संगीताचा आमचा गट होता, खूप सारे गोष्टी होत्या, हे सगळं तुला करता येईल. मग अशा पद्धतीनं मी तो निर्णय घेतला की आपण मनोविकार शास्त्रामध्ये जाऊ. मनोविकार शास्त्रामध्ये जेव्हा आपण बघतो की अनेक त्याच्याही उपशाखा आहेत, चाइल्ड सायकोलॉजी आहे किंवा बाकीच्या आहे. एक चाइल्ड सायकोलॉजी विषयी मला एक थोडीशी उत्सुकता अशी आहे की मी बऱ्याच वेळेस, माझा मुलगा ज्या वेळेस लहान होता त्यावेळेस चाइल्ड सायकोलॉजीवरचे आर्टिकल्स खूप वाचायचे, म्हणजे मी सगळ्याच यांची वाचायची. पण ज्यावेळेस मी त्याच्याशी वागायची त्यावेळेस हे लक्षात यायचं की हा मुलगा चाइल्ड सायकोलॉजी कोळून पाहिलाय, पॅरेंट्स सायकोलॉजी कोळून पाहिलाय. तर ह्या ह्याच्यामध्ये आजच्या पालकांनी मुलांशी वागताना कसं वागायला हवं की तुम्ही जो सायकोलॉजीचा एक जो फॉर्मॅट की हा मुलाशी तुम्ही असं वागा म्हणजे तो असं वागे की जे त्याच्यानंतरच गहित धरलेलं आहे, परंतु ते बऱ्याच वेळेस कोल ठरत. आणि ठरणं अगदी साहजिक आहे. पहिल्यांदा मी असं म्हणतो की मी जेव्हा सायकियाट्री शिकतो ना, मनोविकार शास्त्र, त्याच्यामध्ये सायकोलॉजी फारशी नसतेच, ही पहिली गोष्ट लक्षात येईल. आपल्याकडे जी क्लिनिकल सायकॅट्री शिकवली जाते त्याच्यामध्ये मानसिक आजार आणि त्यांची औषधं देऊन त्याच्यावरती उपचार करणं हेच असतं. सायकोलॉजी किंवा मानसिक आरोग्य हा विषय जनरली क्लिनिकल सायकॅट्रीमध्ये शिकवला पण जात नाही, त्यामुळे हे नंतर आपल्याला शिकावं लागतं, तर आपलं आपण शिकावं लागतं. तर हे संस्थेच्यामुळं आणि जे ध्येय होतं की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचंय त्याच्यासाठी, मग म्हणजे आमच्या सायकॅट्रीच्या भाषेत हार्ड सायकॅट्री आणि सॉफ्ट सायकॅट्री असे दोन भाग करतात. आता तुम्ही जे सगळं विचारताय ते सॉफ्ट सायकॅट्रीमध्ये येतं. तर त्याच्यामध्ये हे मला विद्यार्थ्यांचे प्रश्न, पालकांचे प्रश्न हे सगळे येतात. आता तुमच्या उत्तराकडे येतो. मुळामध्ये कसं आहे बघा की आजकालच्या विद्यार्थ्याच्या मुलाच्या बरोबर आपण जेव्हा त्याच्याशी नातं जोडतो तेव्हा त्या मुलाचं वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. पालक मग आता हे वेगळेपण काय? तर ह्या मुलाचं वेगळेपण असं आहे की तो आज ज्या जमान्यामध्ये आहे त्या जमान्यामध्ये सतत चोहोबाजूंनी त्याच्या पंचेंद्रियांवरती अनेक संवेदना येत आहेत. तो पाहतोय, तो ऐकतो आहे तऱ्हेच्या संवेदना, त्यामुळे त्याची जी इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कपॅसिटी आहे ते आपल्यापेक्षा खूपच जलद आहे. तो आपल्यापेक्षा खूप जास्त एम्पॉवर्ड आहे. आपल्याला कधी कळतं हे की आपण जेव्हा स्मार्टफोन घेतो किंवा कुठलंही नवीन गॅजेट घरामध्ये येतं साधन, त्यावेळेला आपण कुणाकडे वळतो? घरातल्या लहान मुलांकडे वळतो की अरे बघ रे बाबा, आता माझा हा ईमेलच जात नाही आहे बाबा, व्हॉट्सअप कसा करायचा? मग ते आपल्याकडे बघतात असे बाबा ह्यांना पण आपली गरज लागली बरं का, मग ते आपल्याला शिकवतात का बरं, कारण त्यांची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कपॅसिटी आपल्यापेक्षा जास्त आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की त्यांना स्वची जाणीव आपल्यापेक्षा खूप लवकर होते. आपल्याला त्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे पण 18, 20, 22, 24 वर्षी स्वची जाणीव झाली हळूहळू, तर ह्यांना ही वयाच्या पहिल्या दुसऱ्या वर्षापासूनच होते. आता हे जे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत ते लक्षात घेऊन आपण त्यांच्याशी संवाद साधणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या वेगळेपणाचा जो काही एक रिस्पेक्ट किंवा आदर आहे ना, तो आपण करणं खूप गरजेचं आहे. मुळात ते वेगळेपण मान्य करायला पाहिजे. आपण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, स्वला जपणारी स्वतंत्र व्यक्ती आहे. आणि ते माझं, मी जरी पालक म्हणून
म्हणजे आई असेल तर तिने बायोलॉजिकली जन्म जरी दिला असेल तरी ते काही अपेंडेज नाही, ते काही शेपूट नाही. तर त्याच्या वेगळेपणाचा सन्मान करणं ही एक पहिली गोष्ट आहे. वेगळेपणाबद्दलचा आदर राखणं ही एक वेगळी गोष्ट आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि मग या तऱ्हेच्या ज्याची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कपॅसिटी आपल्यापेक्षा खूप जास्त आहे, या मुलाशी वागताना आपण एकाच तऱ्हेने वागून चालेल का? नक्कीच नाही चालत. म्हणजे मग आपल्याही मध्ये वेगवेगळी सॉफ्टवेअर आपण आणायला पाहिजे. म्हणजे एकच गोष्ट जर समजा सांगायची 10 वेळा असं होऊ शकतं ना की एका मुलाला एक गोष्ट 10 वेळा सांगावी लागते. तो मुलगा की इतका आदर्श नसतो, आपणही नसतो आदर्श, तो मुलगाही नसतो आदर्श, त्यामुळे पहिल्यांदा सांगून नाही समजत, अनेक प्रौढांनाही नाही समजत. मग आपण काय करतो, त्याच पद्धतीने आवाज चढवून सांगतो. मग काय करतो, त्याच पद्धतीने पद्धतीच आवाजच चढवतात. मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तीच गोष्ट मला वेगळ्या पद्धतीने वेगळं उदाहरण देऊन वेगळं कसं करता येईल ते आपल्याला करायला लागेल. ही प्रोसेस पालकांची पण शिकण्याची प्रोसेस आहे. हे लक्षात घ्या, मुलं असतात आपल्या जीवनात म्हणून आपण खूप काही शिकतो. तुम्ही मला सांगा, तुमचा आणि माझा मुलगा जर नसता तर आपलं पेशन्स शिकलो असतो का? नसतो शिकलो. तुमचा आणि आपल्या घरामध्ये मुलं नसती तर आपण अँगर कंट्रोल शिकलो असतो का? नसतो. त्यांच्या निमित्तानं आपण किती शिकलो? बरं, ह्या निगेटिव्ह गोष्टी झाल्या. पण त्यांच्या निमित्ताने आपण प्रेम करायला पण शिकलो ना, एक वेगळं प्रेम करायला शिकलो. हा, वात्सल्याचा उमाळा आपल्यामध्ये आला ना कुणाच्या मुलांना? त्यांच्यामुळे. म्हणून सगळ्या पालकांनी आपल्या मुलांच्या बद्दल कृतज्ञ असणं आवश्यक आहे. आणि तो त्या कृतज्ञता असली तर तो आदर राखला जाईल. हा, मग शिस्त लावायची नाही का? लावायची ना. मी कुठे म्हणतोय की शिस्त लावू नका. शिस्त व्यक्तीला नसून शिस्त व्यक्तीच्या विशिष्ट वर्तनांना लावायची असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण व्यक्तीला शिस्त लावायला जातो बरं का? म्हणजे घरातली आई आहे समजा, तर ती नवऱ्यालाही शिस्त लावायला जाते, मुलांनाही शिस्त लावायला जाते. का गडबड होते? मुळात फोकस व्यक्तीला शिस्त लावणं असतो. व्यक्तीला शिस्त लावणं हे गडबडीचं काम आहे. एक एक वर्तन घेऊन एकेका वर्तनाला शिस्त लावता येते. मग कम्युनिकेशनचा, संवादाचा, सांगण्याचा, करण्याचा सगळा फोकस जर वर्तनावरती राहिला तर आपण अधिक चांगले पालक बनू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की पालकत्वामध्ये आपण कधीच आदर्श असणार नाही. आपण पुस्तकं विस्तकं वाचतो ना, तुम्ही म्हणालात तसं, कशासाठी वाचतो? आपल्याला वाटत असतं आदर्श. आता आपण कुठले आदर्श होणार आणि ते तरी कुठले आदर्श आहेत? म्हणून प्रभावी पालकत्व हे वास्तव आहे, पण आदर्श पालक अस्तित्वात नाही. हे आपण जर डोक्यात घेतलं तर आपल्या आपल्याकडच्या अपेक्षा कमी होतील. दुसरी गोष्ट की पालकत्व आपण अनुभवातून शिकतो. अनुभवातून शिकणारी कुठलीही गोष्ट मूलत परिपूर्ण कशी असेल? चुकतच शिकणार, नाही का? आणि हे आपण आपल्या पोरांना सांगितलं पाहिजे की आम्ही चुकणार, तुम्ही चुकणार, आपण दोघे मिळून चूक सुधारू, हे सांगितलं पाहिजे. आपलं पण पेशन्स कधी कधी जाईल, आपण पण कधी कधी ओरडू, करवा दू, होऊ शकतं. त्यामुळे पालकत्वाचं ओझ बनवून पालकत्वातली मजा कमी करू नये. एन्जॉय करायला पाहिजे पालकत्व. एन्जॉय करायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप सारे क्षण असणार ना. म्हणजे आता मी औरंगाबादमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो पालकांच्या, परभणीमध्ये नोव्हेंबर मध्ये कार्यक्रम केला पालकांचा. 700-800-900 संख्येने पालक आले होते ऐकायला. आणि प्रश्नोत्तर, प्रश्नोत्तरांमध्ये असा एखादाच पालक असतो जो म्हणतो, मला माझ्या मुलाचा फार अभिमान आहे. हा अभिमान मी, त्याचा वापर मी मला चांगलं करण्याकरता कसा करू, असा नाही कोणी प्रश्न विचार. प्रश्न काय विचारतात की माझा मुलगा असं करतो, माझी मुलगी तसं करते. अरे, दिसला म्हणून विचारतात नाही, म्हणून लगेच फक्त अडचणीच. त्यातली गंमत आहे, ती गंमत नको का एन्जॉय करायला? तर हा एक पालकत्वामधला दृष्टिकोन असला. सर, मला आता तुमच्या संस्थेकडे वळायचंय. जी IPH आपली संस्था आहे, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही त्याच्या माध्यमातून इतकं कार्य करताय, इतकं हे सगळं कसं जमवतं? इतकी माणसं जमवणं, त्याच्यासाठी तो निधी जमवणं, मुळात माणसं जोडणं या क्षेत्राशी हे कसं जमलंय सर तुम्हाला? कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसं जेव्हा जोडली जातात ना, म्हणजे फक्त माझं खूप मर्यादित उदाहरण आहे, पण जर बघितलं तर माणसं जोडलं जाण्यामध्ये काय पाहिजे, तर वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि आपलं ध्येय
म्हणजे जे ध्येय आता समजा सुदृढ मन सर्वांसाठी ध्येय आणि मनोविकार तज्ज्ञ किंवा मनोविकास तज्ज्ञ म्हणून माझी असलेली वैयक्तिक महत्वाकांक्षा, या दोन्ही गोष्टी व्यक्ती म्हणून माझ्यामध्ये असणार असणं साहजिक आहे. मला नेहमी विचार हा करायला लागतो की कशाला प्राधान्य द्यायचं. माणसं जोडायची असली तर, माणसं जोडायची असली तर मला असा विचार करायला लागतो की या दोन्ही गोष्टी माझ्यात आहेत, माझ्या ध्येयाप्रती असलेलं प्रेम आहे आणि माझी वैयक्तिक महत्वाकांक्षा. तर जसा मी पुढे जाईल तसं ध्येयाप्रती असलेलं प्रेम हे वाढत गेलं पाहिजे आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा कमी होत गेली पाहिजे. हे जमलं तर माणसं जोडली जातात, हे जर जमलं नाही तर माणसं जोडली जात नाही किंवा जोड कमी प्रमाणात जोडली जातात. म्हणून नेहमी माझं जे ध्येय आहे कुठलं, माझ्या पलीकडचं ध्येय, आणि माझं जे ध्येय आहे कुठलं, माझ्या वर्तुळातलं माझं ध्येय, या दोघांची सांगड प्रत्येकाला घालावी लागते. तर पुढे आपण सुरुवात करतो तेव्हा त्यातली कदाचित वैयक्तिक महत्वाकांक्षा ही जास्ती मोठी पण असेल, पण जाता जाता हळूहळू पुढे काय व्हायला पाहिजे तर आपल्याला कळलं पाहिजे की म्हणजे हा समजा तळहात आहे, त्या तळहातावरती व्यक्ती आहे, तर हा तळहात आहे ना अख्खा, तो म्हणजे माझं ध्येय आहे, ती माझी शाखा आहे, हा माझी ज्ञान शाखा आहे आणि त्याच्यावरचा हा मी एवढाच आहे. हे मला जर कळत गेलं तर माणसं जोडली जातात. आणि हे मी काही मोठं नाही सांगत आहे, तुम्ही जगाचा इतिहास बघा, जगाच्या इतिहासामध्ये जिथं कुठं माणसं जोडली गेली आहे ती व्यक्तीच्या निमित्ताने जेव्हा ध्येयाला जोडली गेली आहे तेव्हाच त्यांनी निर्माण केलेल्या संस्था चळवळी. ही माणसं जोडण्याची जी प्रक्रिया आहे ही कुठेतरी खंडित होतीये किंवा तिचा स्पीड स्लो झालाय म्हणून समाजचा स्वास्थ्य बिघडत चाललंय असं म्हणायचंय? नाही, मला असं म्हणायचं आहे की माणसं जोडण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू होती, चालू आहे आणि चालू राहणार आहे. परंतु माणसं जोडण्याच्या प्रक्रियेला आपण आज पुढाकार देणं खूप आवश्यक आहे. आपण आज माध्यमांपासून समाज माध्यमांपर्यंत सगळीकडे माणसं तोडण्याची प्रतिक्रियाच पुढे आणतो, त्यामुळे माणसं जोडण्याची प्रतिक्रिया मुळातच प्रसिद्धीला सन्मुख नाही. त्यामुळे आज सगळ्याच बातम्या माध्यमामधल्या, तुमच्या माध्यमांमधल्या आणि समाज माध्यमांमधल्या ह्या ज्या आहेत त्या का बरं निगेटिव्ह असतात? हा म्हणजे आता समाज माध्यम तरी मला वाटतं की पॉझिटिव्ह बातमी देतात, थोडा तोही भाग सुरू झालेला आहे, पण तो मला वाटतं खूप महत्वाचा आहे. काय आहे, माणसं जोडण्याची प्रतिक्रिया जी आहे ना, प्रक्रिया जी आहे ती कधीच प्रसिद्धी स्वतःची करणार नाही. कारण मी म्हणालो तसं की जोडण्यामध्ये जर ध्येयाला जास्त महत्व आहे आणि वैयक्तिक महत्वाकांक्षेला कमी महत्व आहे तर ते तसंच होणार. पण आज आपण वैयक्तिक महत्वाकांक्षा जिथं आहे त्याच गोष्टी जास्त प्रोजेक्ट करतोय समाजामध्ये माध्यमांच्या मध्ये. म्हणजे आपण आपली प्रोजेक्ट करण्याची पद्धत बदलणं आवश्यक आहे. जोडलेपणा जो आहे माणसा माणसांमधला तो जर प्रोजेक्ट झाला तरच तो जोडलेपणा आहे. आज आपली गडबड काय मिळते का, की माणसांमध्ये जोडले जाण्याची प्रक्रिया आज सुद्धा सुरू आहे, फक्त ती माहिती करून देणं त्यासाठी माध्यम वापरणं हे आपण आज करत नाही, ते करणं गरजेचं आहे. सर, अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही हे करताय, आता सध्या लेखन आहे, संगीत आहे, अनेक ठिकाणचे तुमचे व्याख्यान, हे तुमचे सततचे दौरे, यामध्ये तुम्हाला कधी स्ट्रेस येत नाही? एक आनंद नाडकर्णी ही व्यक्ती म्हणून मला उत्सुकता आहे की तुम्ही तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करता? नाही, मी व्यक्ती आहे त्याच्यामुळे मला चांगल्यापैकी टेन्शन येतं. पहिल्यापेक्षा आता थोडं कमी येतं, इन टर्म्स ऑफ तीव्रता थोडी कमी येते किंवा वारंवार येत नाही पूर्वी जेवढं यायचं तेवढं, पण येतं तर नक्कीच. दोन गोष्टी सांगतो, आलं तर काय करतो आणि येऊ नये म्हणून काय करतो. येऊ नये म्हणून हे करतो की वैयक्तिक जीवनाकडे सुद्धा मी जितकं होईल तितकं लक्ष देतो, कौटुंबिक जीवनाकडे सुद्धा जितकं होईल तितकं लक्ष देतो, माझ्या कुटुंबासोबत राहणं, कुटुंबासोबत प्रवास करणं हे मी करत असतो. दुसरी गोष्ट, माझी छंद मी जपतो, तो मला खूप चांगला भाग वाटतो. तिसरी गोष्ट की मला स्ट्रेस कमी येण्याचं कारण हे असतं की मला अनुभवच खूप वेगळे वेगळे, त्यामुळे माझ्या जीवनामध्ये सुदैवाने एक सुरीपणा खूप कमी आहे.
कारण मी मानसिक मनोविकारांच्या क्षेत्रातून मनोविकासाच्या क्षेत्रामध्ये आल्यामुळे मी इतक्या तऱ्हे तऱ्हेच्या लोकांबरोबर काम करत असतो की मला रोजच माझा रोजचा दिवस नवा असतो. हा म्हणजे अगदी मी औरंगाबादमध्ये आज आहे तर काल पालकांची सभा झाली, आज माझा कार्यक्रम आहे तो व्यसनाधीनतेतून बाहेर येणाऱ्या व्यक्तींच्या बरोबरचा आहे, उद्या वेध आहे म्हणजे कुमारवयीन मुलांचा आहे. इथे यायच्या आधीच्या दिवशी मी कमांडो फोर्सच्या लोकांचं प्रशिक्षण घेत होतो, गेल्यावरती मी पेट्रोल रिफायनरीमध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्सच्या बरोबर प्रशिक्षण घेणार आहे. इतकी विविधता आहे माझी की तुम्ही एकाकडे कमांडो घ्या, मुलं घ्या, शिक्षक घ्या, केमिकल इंजिनियर्स घ्या, आयटी मधले लोक घ्या, मनोरंजन इंडस्ट्रीतले लोक घ्या, प्लेयर्स घ्या, म्हणाल त्या गटाबरोबर मी काम करत असतो. त्यामुळे मला खूप मजा येते करायला, हे काम करायला. त्यामुळे सुद्धा मजा येणं हे टेन्शनवरचं खूप महत्त्वाचं उत्तर आहे, त्यामुळे ते मी करत असतो. आता टेन्शन येतं तेव्हा काय करतो? येतं तेव्हा ना मी नेहमी असा विचार करतो की माझ्या नियंत्रणाखाली काय आहे आणि माझ्या नियंत्रणाखाली काय नाही, फॅक्टर्स विद इन कंट्रोल काय आहेत आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल काय आहेत. मला वाटतं प्रत्येकाने हा विचार करावा. कितीही अशक्य वाटणारी परिस्थिती आपल्या समोर असली तरी त्यातही फॅक्टर विद इन कंट्रोल म्हणजे नियंत्रणाखालचे घटक काहीतरी असतात, ते शोधायचे आणि नियंत्रणा बाहेरच्या घटकांवरती काम करायच्या ऐवजी नियंत्रणामध्ये जे घटक आहेत ते ओळखायचे आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करायची. या ट्रिकचा मला खूप वेळा फायदा झालेला आहे. दुसरी ट्रिक मी वापरतो ती तुमच्याबरोबर शेअर करतो. मी विचारतो की माझ्या समोरचं आव्हान जे आहे ते जीवशास्त्रीय आहे की मनोसामाजिक आहे, तर मोठे शब्द आहे. म्हणजे मी विचारतो की तुझ्या समोरची अडचण आहे ती तुला खाऊन टाकणार आहे का? मग 99% वेळेला मला उत्तर मिळतं की मला खाऊन नाही टाकणार आहे. हा म्हणजे मला खाऊन टाकणारी अडचण कुठली असेल की माझ्यासमोर कोणी पिस्तूल लावून उभा राहिलं तर ती जीवशास्त्रीय अडचण आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं कारण आपल्या समोर कोणीही पिस्तूल वगैरे लावलेलं नसतं आपल्याला. आपल्या समोर परीक्षा असते, इंटरव्ह्यू असतो, महत्वाची मीटिंग असते, काहीतरी परफॉर्मन्स असतो, काहीतरी असतं. पण त्या सगळ्या जबाबदाऱ्यांना आपण जीवशास्त्रीय करून टाकतो आणि जीवशास्त्रीय केलं की आपल्याला टेन्शन येतं. त्यामुळे मी स्वतःला विचारतो की तुझ्या समोरची समस्या जीवशास्त्रीय आहे का मनोसामाजिक आहे बाबा? हा तुझ्या नियंत्रणामधले घटक कोणते, नियंत्रणाबाहेरचे कोणते? आणि तिसरी गोष्ट खूप महत्वाची मला वाटते की कुटुंबात असू दे किंवा कामामधले टेन्शन असू दे, जितकी आपली टीम चांगली असते तितकं आपल्याला कमी टेन्शन येतं. त्यामुळे आपण मग बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आधीच आपल्या संघामध्ये नियोजनपूर्वक ठेवू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला खूप होतो. म्हणजे बऱ्याच वेळेला आता कार्यक्रम असतात, हजारो लोकांचे कार्यक्रम असतात. आता वेद सारखा कार्यक्रम आहे की तो पूर्ण दिवसाचा हजारो लोकांना आपल्याला 7 तास 8 तास त्यांना गुंतवून ठेवायचं आहे. तर जर आपलं प्लॅनिंग चांगलं असेल, संघ चांगला असेल, सहकारी चांगले असतील, तर ते जोडले गेलेले असतील तर आपलं टेन्शन कमी होतं ना तेवढं. असे अनेक उपाय आपल्याला करायला. असा एखादा क्षण नव्हता का की ज्यावेळेस तुम्ही निराश झालेला होता किंवा आहे तर तो तुम्ही कसा हँडल केला, कसा हे केला? माझ्या खूप असे प्रसंग आहेत. एक माझ्या शहाण्यांचा सायकेट्रिस्ट नावाच्या पुस्तकात मी प्रसंग लिहिले पण आहे की आमची संस्था खूप नवीन होती, 3-4 वर्षाची, आणि आम्ही एक निधी संकलनाचा खूप मोठा कार्यक्रम आखला होता. त्याच्यामध्ये त्या काळात खूप मोठी भांडवली गुंतवणूक केली होती आणि त्याच वर्षी बाबरी मस्जिद झाली, प्रकरण सगळं ते झालं अयोध्येचं, आणि आमचा कार्यक्रम कॅन्सल करावा लागला. आम्ही परत तो पोस्टपोन केला. त्या दिवशी मुंबईमध्ये दंगली झाल्या, परत आम्ही पोस्टपोन केलं, तर मुंबईमध्ये सिरियल बॉम्बस्फोट झाले आणि आमची संस्था अगदी पूर्ण रसातळाला गेली. आम्ही आता संस्था पुढे चालू ठेवायची का नाही हे आम्हाला कळलं. पूर्णपणे कर्ज झालं, फंड रेझिंग नाही, फंड ड्रेनिंग झालं. आणि मला त्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी काही महिने लागले. पुन्हा केलं ते हेच केलं की फॅक्टर्स विद इन कंट्रोल काय, बियॉन्ड कंट्रोल काय. आपलं ध्येय आपल्यापेक्षा मोठं आहे हे खूप वेळा सांगावं लागतं की आपलं ध्येय जर आपल्यापेक्षा मोठं आहे असं मानतो तर मग आपण प्रयत्न सोडायला नको. तर त्यालाही खूप महिने लागले. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येऊन गेल्या नातेसंबंधांमधल्या. त्या सगळ्याशी सामना करताना मला वर्ष 1.5 वर्ष लागलं.
तर असं होत असतं ना, म्हणजे कुठलीही व्यक्ती ही तणावाच्या शिवाय कधी जगू नाही शकणार, आणि तणावातून गेल्यावरती आपण त्यातून शिकणं खूप आवश्यक आहे. आता ह्या तणावातून आपण गेलो तर आपण शिकतो काय त्यातून, आणि आपण काय करतो की त्या टेन्शन मधून किंवा त्यामधून बाहेर आल्यावरती हिशोब जो करतो आपण, तो कोणावरती आरोप करायचा, कोण दोषी, ह्याच्यामध्ये आपण अडकतो. तर मला वाटतं परिस्थिती, व्यक्ती ह्या सगळ्या वाईट वागले असतील, वेगळ्या पद्धतीने वागले असतील, आपल्यासारखे वागले नसतील, परंतु एका टप्प्यावरती आपल्या तणाव नियोजनासाठी तरी त्यांना क्षमा करणं खूप आवश्यक असतं. तो त्यांच्यावर उपकार म्हणून नाही ती क्षमा करायची, आणि क्षमा ही पहिल्यांदा आपल्याला करायला पाहिजे स्वतःला, कारण आपण सुद्धा चुकलेलो असतो. तर असं करत गेलो तर आपण भूतकाळाचं एक ओझ मनावरती घेऊन जर वागलो तर खूप जास्त टेन्शन येतं. आणि जर प्रत्येक दिवस हा नवीन आहे माझ्यासाठी, आणि हा आजचा नवीन दिवस माझ्यासाठी काहीतरी छान घेऊन येणार आहे, अशा पद्धतीने आपण जर दिवसाला समोर गेलो तर भूतकाळाचं ओझ नाही घ्यायचं, पण शिकलो काय बाबा त्याच्यातून स्वतःबद्दल, जगाबद्दल, इतरांबद्दल, ते मात्र घेऊन पुढे जायचं. असं जर आपण केलं तर आपलं जीवन, सगळ्या अडचणी आपल्या आजूबाजूला असून सुद्धा आहे त्याच्यापेक्षा जास्त सुसह्य होऊ शकतो. निदान आपण मनापासून हसू तरी शकतो. निश्चित सर, मनापासून कसं हसायचं आणि मनाला कसं फुलवायचं आम्ही तुमच्याकडनं खरं शिकले आहोत. माझी एक विनंती आहे सर, मला माहिती की तुम्ही छान सर गाणं बोल म्हणता, आमच्यासाठी आमचं मन त्यामुळे जास्त मी काही गायक नाही, पण वेदच्या निमित्तानं मी गाणी रचायला लागलो, त्याला चाली द्यायला लागलो, त्याच्यातून माझे अल्बम निर्माण झाले. तर एक चार ओळी आहेत त्या तुम्हाला गुणगुणून दाखवतो, त्या वेद साठीच केलेलं गाणं. तर बाह्य रंग ते अंतरंग अशी एक आमच्या ठाणे वेद ची थीम होती, फ्रॉम कव्हर टू द कोअर. तर त्याच्यासाठी मी एक गाणं रचलं होतं, त्याचे चार ओळी ते भजन आहे. बाहर से सब लागे न्यारा, बाहर से सब लागे न्यारा, सुन अंतर के बोल मितवा, मन की आंखें खोल मितवा, मन की आंखें खोल. बाहर से सब लागे न्यारा, अंतर की मदसूल मितवा, मन की आंखें खोल मितवा, मन की आंखें खोल. मनाचं अंतरंग कसं उलगडायचं हे शिकावं तर नाडकर्णी सरांकडनं, आणि आज त्यांनी स्वतःचं अंतरंग आपल्याला इथे काही वेळात उलगडून दाखवलं, त्याबद्दल आपण त्यांचे MCN परिवारातर्फे आणि सर वैयक्तिक माझ्यातर्फे तुमचे धन्यवाद. आपण इथे आलात, आम्हाला तुमच्या इतक्या बिझी शेड्यूल मधनं वेळ दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद. थँक्यू.